विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपण आजच्या तासिकेमध्ये खऱ्या अर्थाने पाश्चिमातिक राजकीय विचारवंत प्लेटो या प्लेटोच्या विचारांचं अध्ययन मागच्या काही तासिकेमध्ये आपण करत होतो, त्याप्रमाणेच आजच्या तासिकेमध्ये प्लेटोचा शिक्षण विषयक सिद्धांत आपण अभ्यासत आहोत। प्लेटोचा शिक्षण विषयक सिद्धांत, खऱ्या अर्थाने प्लेटोने आपला जो रिपब्लिक ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये प्लेटोने शिक्षण विषयक सिद्धांत विशद केलेले आहेत। या सिद्धांतामध्ये जो शिक्षण विषयक सिद्धांत प्लेटो सांगतात त्या सिद्धांताची रूपरेषा किंवा रचना बघत असताना प्लेटोने या शिक्षण पद्धतीला समाजात उतरविण्यासाठी त्यांनी समाजाला समोर ठेवलेला आहे। समाजातील प्रत्येक नागरिकाला, अर्थात स्त्री पुरुष, गरीब उच्च नीच कनिष्ठ, त्याच्यानंतर समाजातील व्यक्तीचा दर्जापेक्षा समाजातील व्यक्ती महत्त्वाचा समजून त्यांनी व्यक्तीचा दर्जा कसा विकसित होईल या उद्देशाकरिता त्यांनी शिक्षण विषयक विचार सांगितले की काय असा भास शिक्षण विषयक सिद्धांत अभ्यासत असताना मला होतो। आणि हा शिक्षण विषयक सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो तर प्लेटोने तत्कालीन परिस्थिती जी होती त्या काळातील सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, या संस्कृती विरुद्ध बंड करून त्यांनी नवीन शिक्षण प्रणाली अथेन्स नगराच्या उतरविण्याचे विचार त्यांनी मांडलेले आहेत। या विचारांचा अभ्यास करत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने प्रतिकात्मक भूमिका घेतलेली आहे असं दिसून येतं। आणि त्या काळामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण एका विशिष्ट वर्गाकरिता दिलं जात होतं, विशिष्ट समुदायाकरिता दिलं जात होतं। आणि प्लेटो त्या शिक्षण पद्धतीला अमान्य करतो आणि त्या शिक्षण पद्धतीची चिकित्सा खंडन करून त्यांनी नवीन शिक्षण पद्धती रुजविण्यासाठी विचारविषद करतो। अशा ह्या नवीन शिक्षण धोरणाचं जेव्हा अथेन्स नगराच्या मध्ये स्वीकार करावा असा विचार प्लेटो मांडतात तर हे विचार प्लेटोने आदर्शवादी, स्वप्नाळू आणि काल्पनिक विचारातून मांडले की काय असा भास अनेक विद्यार्थ्यांना होतो। असो या भासापेक्षा प्लेटोने जे शिक्षणविषयक विचार मांडले होते त्या शिक्षणविषयक विचाराची जी भूमिका आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे। शिक्षणविषयक विचाराची भूमिका सांगत असताना प्लेटोने जी रचना सांगितलेली आहे त्या रचनेचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे। प्लेटोने जी रचना सांगितली त्यामध्ये उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण असे दोन विभाग सांगितलेले आहेत। त्यापैकी आपण प्राथमिक शिक्षण म्हणजे जे प्राथमिक स्तरावर शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाचा अभ्यास मागच्या तासिकेमध्ये आपण करत होतो। त्या अभ्यासामध्ये आपण एक बघितलं की प्लेटोने जे शिक्षण दिलं जावं हे शिक्षण वयोगटानुसार शिक्षण द्यावं हा ध्यास प्लेटोने समोर ठेवलेला आहे। आणि हे वयोगट जे पाडलेले आहे या वयोगटामध्ये प्लेटोने समाजाचे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या वयोमानानुसार शिक्षण सांगत आहेत। यामध्ये त्यांनी 6 ते 18 हा जो वयोगट पाडलेला आहे हा वयोगट खऱ्या अर्थाने प्रत्येक युवकाला जेव्हा तो युवक बनतो तर युवक बनत असताना त्याचा उद्देश काय असावा हा उद्देश समोर प्लेटो ठेवले की काय असा भास प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर वाटतं। या ग्रंथामध्ये प्लेटोने सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने 6 ते 18 या वयोगटामध्ये नागरिक शिक्षण घेईल आणि 18 नंतर काय करावं याची सुद्धा आखणी प्लेटोने त्या रिपब्लिक ग्रंथामध्ये केली आहे। ज्या पद्धतीने प्लेटो 6 ते 18 वयोगटामध्ये नीतिमत्तेचं शिक्षण सांगतो त्याच पद्धतीने त्यांची एक परीक्षा घेतो आणि परीक्षा घेत असताना त्या परीक्षेला 18 ते 20 वयोगट सांगितलेला आहे। आणि 18 ते 20 हे वयोगट सांगत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या 18 ते 20 वयोगटामध्ये विद्यार्थ्याला कशा पद्धतीचं शिक्षण द्यावं याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे। हे शिक्षण देत असताना प्लेटो म्हणतो की तो जो युवक आहे तो त्या नागरिक त्या देशाचा नागरिक आहे, त्या देशाचा नागरिक असताना त्या नागरिकाची भूमिका काय असावी असा उद्देश प्लेटोने समोर ठेवलेला आहे। प्रत्येक नागरिकाला तेवढेच अधिकार आहेत, प्रत्येक नागरिकाला तेवढेच कर्तव्य आहेत याची सुद्धा जाणीव प्लेटो आपल्या शिक्षणविषयक विचारात विशद करतो। मग तो कसा करतो त्यामध्ये ते म्हणतात जेव्हा तो नागरिक 18 ते 20 वयोगटामध्ये परीक्षेसाठी येतो 6 ते 18 पर्यंत तो सातत्यपूर्ण शिक्षण घेत आहे, पण 18 ते 20 या वयोगटामध्ये तो परीक्षा ठेवतो आणि परीक्षा ठेवत असताना त्या परीक्षेसाठी तो विषय देतो।
मग विषय कोणते असतील? विद्यार्थ्यांनो विषय हे खूप महत्त्वाचे आहेत. जर आपण विचार केला तर बघा, ज्या युवक वयामध्ये आपण जातो, मी असेल तुम्ही असाल, तर पहिल्यांदा काय करतो आपण? बघा माझे केस कसे आहेत, बघा माझे डोळे कसे आहेत, माझी दाढी कशी दिसते, माझे मिशा कसे दिसतात, यामध्ये विद्यार्थी भावून जातो. प्लेटो म्हणतो नाही, यापेक्षा तो युवक जेव्हा म्हणतो तर तो युवक बनल्यानंतर त्याची शारीरिक यष्टी कशी आहे याकडे तो लक्ष देतो. ज्या युवकाचा त्या देशाबद्दल जर उत्तरदायित्व नसेल, त्या युवकाचा स्नेह संबंध नसेल, तर त्या युवकाचं काय काम आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना करतो. आणि ते म्हणतात, जो ही युवक निर्माण होईल तर तो युवक ते परीक्षा देण्यासाठी तो शारीरिक दृष्ट्या सक्षम पाहिजे. आता सक्षम कशासाठी मला सांगा. आपण म्हणतो मला जन्म दिलेला आहे, मी जन्मलेला आहे, आता मी ज्या पद्धतीने जन्मलो, जसा मी जन्मलो तसाच मी मृत्यू पावणार आहे, मला काय शरीर बनवायचं? प्लेटो म्हणतो नाही. प्लेटोला शिक्षण पद्धतीमध्ये जर पुढच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर त्या युवकाचं शरीर हे उत्कृष्ट दर्जाचं असलं पाहिजे, त्याला दंड बैठका काढता आले पाहिजे, त्याला व्यायाम करता आला पाहिजे, त्याला एक प्रकारे मुदगुर फिरतावात फिरवता आला पाहिजे. वेगवेगळे व्यायाम सांगतो आणि हे व्यायाम सांगत असताना तो एक प्रकारे अव्वल दर्जाचा सैनिक बनवतो. आणि हे सैनिक बनवत असताना जोही युवक या परीक्षेमध्ये पास होईल, 18 ते 20 वयोगटामध्ये जोही युवक परीक्षा पास होईल, तोच युवक काय होईल या पुढच्या वर्गामध्ये जाईल. आणि जो युवक नापास होईल तो काय करेल? प्लेटोने जे 3 वर्ग पाडलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला गट कोणता आहे? उत्पादक वर्ग. दुसरा गट कोणता आहे? साहस वर्ग. आणि तिसरा वर्ग कोणता आहे? शासक वर्ग. आणि तो म्हणतो की जोही गट ही परीक्षा पास होईल तो वरच्या गटामध्ये जाईल. आणि वरच्या गटामध्ये जात असताना जोही विद्यार्थी, जोही युवक ही परीक्षा नापास होईल तो खालच्या गटामध्ये. म्हणजे त्यांनी जे 3 स्तर निर्माण केलेले आहेत, या 3 स्तरापैकी पहिल्या स्तरातून जर वरती यायचं असेल तर त्यांनी परीक्षा दिली पाहिजे. आणि ही परीक्षा जी उत्तीर्ण होतील ते वर जातील. आणि ही परीक्षा पास होत असताना त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याचं शरीर खूप चांगलं असलं पाहिजे. आता सैनिक जेव्हा म्हणतो, आज आपल्याकडे आर्मी फोर्सची परीक्षा घेतात. आता ही विद्यार्थी कोणत्या वयाचे असतात? पोलीस भरती होते कोणत्या वयाचे असतात? हे विद्यार्थी 18 वर्षाचेच असतात. या विद्यार्थ्याला जेव्हा सैनिक बनावं लागतं तेव्हा आज सुद्धा 21व्या शतकात सैनिक बनण्यासाठी देशाचा एक प्रकारे सैनिकामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्याला वय 18 वर्षे पूर्ण करावंच लागेल. ज्या दिवशी भरती असते त्या दिवशी त्याचं वय बघितलं जातं. त्याला 17 वर्ष 364 दिवस जरी झाले तर त्याला त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला जात नाही. विद्यार्थ्यांनो त्याने त्या दिवशी 18 वर्ष पूर्ण करणं गरजेचंच आहे. त्याच पद्धतीची पात्रता प्लेटोने सांगितलेली आहे की एखादा सैनिक जरी घ्यायचा असेल तर तो म्हणला की मी चांगलं सैनिकाचं काम करतो आणि माझं आता 6 वर्ष वय आहे, घेईल का? नाही घेणार. तो म्हणला मी 16 वर्ष चांगलं शरीर बनवलेलं आहे सर, मी त्याच्यापेक्षा 1000 डिप्स मारून दाखवतो, चांगल्या पद्धतीने व्यायाम करतो, मी 15 फुटाची उडी मारतो, 10 फुटाची उडी मारतो, तरी प्लेटो घेत नाही. प्लेटो या ठिकाणी इतका स्ट्रॉंगली सैनिकी शासन सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं 6 ते 18 वय पूर्ण झालेलं आहे आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 18 ते 20 वयोगटामध्ये तो परीक्षा देत आहे, आणि परीक्षा देत असताना जर तो सक्षम असेल तरच त्याला सैनिकाची संधी आहे. एखादा म्हणला मी अपंग आहे, माझ्याकडे थोडस गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी काय करतो सर, लंगडत लंगडत पळतो, शक्य नाही. प्लेटोने त्या ठिकाणी त्याची चाचणी सुद्धा ठेवलेली आहे. एखाद्या नंगेबाजाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश नाही आहे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये. आणि प्लेटो जी शिक्षण पद्धती सांगतो त्या शिक्षण पद्धतीमध्ये प्लेटोने जे वर्गीकरण केलेलं आहे हे खूप तटस्थपणे केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने शारीरिक युवक बनतो त्याच पद्धतीने त्याने संगीताला सुद्धा महत्व दिलेलं आहे. आता संगीताला कशासाठी महत्व दिलेलं आहे? प्लेटो म्हणतो ज्या पद्धतीने व्यायाम केल्यानंतर
व्यायाम केल्यानंतर शरीर बळकट होतं, दष्टपुष्ट होतं। त्याच पद्धतीने संगीत ऐकल्यानंतर व्यक्तीचा आत्मा प्रसन्न असतो असं प्लेटो म्हणतो। आणि या आत्म्याला विकसित करण्यासाठी त्याने जे विचार मांडले आहेत ते विचार अतिशय उपयुक्त आहेत। आणि जेव्हा तो 18 ते 20 वयोगटामध्ये जो विद्यार्थी संगीत आणि व्यायाम या दोन घटकांचा अवलंब करून परीक्षा पास होतो तोच विद्यार्थी वरच्या गटामध्ये जातो, म्हणजेच तो स्तर दुसरा स्तर प्राप्त करतो। आणि तो स्तर प्राप्त केल्यानंतर तो त्या देशाचा सैनिक होतो। आणि जेही युवक नापास होतात ते उत्पादक वर्गामध्ये राहतात। आणि उत्पादक वर्गामध्येही राहिल्यानंतर ते म्हणतात की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण द्या, कौशल्य वाढवा, त्यांच्यामध्ये बौद्धिक उन्नती करण्यासाठी त्यांना वेगवेगळा संध्या द्या। परंतु ते जेही क्षेत्र स्वीकारतात त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली प्रगती केली पाहिजे अशी विचार प्लेटोने आपल्या शिक्षण विषयक दृष्टिकोनातून सांगतात। आणि हे सांगत असताना प्लेटोला एकच इच्छा होती की आपला शासक जो निर्माण होतो हा शासक निर्माण होत असताना त्याने या युवकांमध्ये जी क्रयशक्ती आहे ही क्रयशक्ती भरून काढून त्यांच्यामध्ये विकसित शक्ती निर्माण करण्याचा ध्यास प्लेटो ठेवलेला आहे। आणि म्हणून प्लेटोचा शिक्षण विषयक दृष्टिकोन अभ्यासत असताना प्लेटोचा शिक्षण विषयक विचार फक्त शैक्षणिक नाहीये, तर प्लेटोचा शिक्षण विषयक विचार हा सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उन्नती करता अर्थात शासन, प्रशासन आणि शिक्षण या त्रिवेणी संगमातून त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते विचार किती महत्वाचे आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्याचा अभ्यास मी आजच्या तासिकेमध्ये करत आहे। धन्यवाद।